नंदुरगडचे बांधव ॲडमिट होतं, त्यांना खूप मार आहे, म्हणजे हाताला तलवारीचा मार आहे. आई बहिणींवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार झाला, कारण मराठ्यांचे मतं लागतात, मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात, मराठ्यांच्या मतावर मोठं व्हावं वाटतं. पण गोरगरीबावर अन्याय हे प्रत्येक वर्षी असंच आहे, हे दोन चार पिढ्यापासून असंच आहे. स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा काढायचं, जोवर संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं. हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो, नुसतं मराठाच नाही आहे, हे सगळ्यांवरतीच असं आहे, पहिल्यापासूनच आहे. मी तरी सांगत होतो की हे होणार आहे, बघू. बघतो आहे सगळा महाराष्ट्र बघतो आहे, आष्टी पाटोद्यात काय झालं आहे, बीडमध्ये काय झालं आहे, माजलगावला काय झालं आहे, परळीमध्ये काय होतं आहे, केजमध्ये आंबेजोगाईत काय होतं आहे, उभा महाराष्ट्र बघतो. आणि हो द्या त्याला नावीला, त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा, मोठं व्हायचं मराठ्याच्या जीवावर, पण मराठ्यांचे जीव घ्यायचेत, मराठी जीव द्यायला तयार आहेत, घ्या जीव. शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय, शेवटी मराठी मताला घ्यायचे, मोठं व्हायचं, पक्षात कोणच्या राहायचं, अजितदादांच्या राहायचं, शरद पवारांच्या राहायचं, परत शिवसेनेत पण राहायचं, भाजपमध्ये पण राहायचं, मराठ्यांची मदत घ्यायची, मराठीची जात संपवायची. ह्यो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांची नेत्याची द्या, कारण जातच संपायला लागली. काय किंमत आहे तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जातच जर संपली तर, मराठ्यांच्या नेत्याला तुम्हाला काय किंमत नाही राहणार, झाडून घ्यायला लागत. बघू महाराष्ट्र बघतोय उभा, हो द्या आता 100 चुका. शेवटी नावीलाज होईल, अशांतताच करायची त्यांना, त्याला काय नावीलाज आहे, मला सुद्धा धमकी आहेत, बघून घेऊ कचाटे ते मारून टाकू. हो तुम्ही काय वय खेळ मला, तुमच्याकडे असतील करून तर बघा, समोरून या फक्त. आता नावीलाज येत तुम्हाला, जर आता भावनाच बदलायची, अशांतताच पसरायची, त्याला मराठ्यांचा काय विलाज, त्याला काय विलाज आहे, मला बिडात नाही होणार. मी तर आता रोज येणार आहे, आता तर रोज येणार आहे. त्यांचे एक ध्यानात नाही, ते दोघं करायला लावतात बहीण भाऊ खालच्या कार्यकर्त्या, याला पोस्ट टाकायला लावतात, मारून टाकू याला, याला खलास करणार आहेत आम्ही. मला त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे TV9 बी, ते बी त्याला बी फिरायचं, म्हणजे मला त्यालाही फिरायचं आहे. मी कधी म्हणलो पंकजा ताईला फिरू देऊ नका, कधी म्हणलो, उलट मी आपणच चॅनलले साक्षीदार आहेत, मी सांगितलेलं त्यावेळी हे बरोबर नाही, प्रत्येकाला अधिकार आहे, असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला. पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला, उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला, आधी नाही. आणि तुम्हाला एकदा म्हणलो ना मी पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा, एकदा बी नाही, पण हे आम्हाला माहिती आहे, हे वेळ निघून गेली की असं होणारच. तुम्ही जेव कोण म्हणतो ना कचाट्याची होती मारू दे, मारणार, मारून टाकणार आहेत मला, अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी, पण माग हाटायला तयार नाही, मला बिडात नाही देणार तुम्ही, तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे, तुमच्याकडे बी लोक आहेत ना, तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहेत, तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस, आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर, एवढं कच्चा लेचा प्याचा नाही आहे मराठा बी, तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे, तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचं आहे, तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचं आहे, मला बिळात नाही देणार ना. ह्या धमक्या टाकायला लावा लागलेत काय आता बहीण भाऊ, संकट गेल्यावर हे खेळायला लागलेत काय असले राजकारण, तुम्ही लागले खूप करा फेडायला मराठीचा असा, याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय, व्यासपीठावर बसायला जागा नव्हती, की अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा, आणि हार आहे मराठ्यांच्या नेत्याची. मी नाही आटत मरायला भेट नाही, मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे, मराठा माझं रक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे, राज्यातला माझं रक्षण करतो आहे मराठा समाज, गरज नाही मला कोणाचं संरक्षणाची, हां खंबीर आहे माझा. बघू किती दिवसांनी होतं, आज त्या लेकराची तरफड व्हायला लागली वर, कसं काय SP साहेब त्यांची 307 नोंद घेत आहेत, कसं काय गुन्हे दाखल करत नाहीत, गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना, का अन्याय चाललं आहे, निवडणुका झाल्या की हे असं करणार, निवडणुका आली की मराठीची गरज आहे, परत मराठ्यांचीच संपवणार, याचसाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत का, आमदार वारे आमदार बघा, मराठीत जात संपली की तुम्ही संपला, तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं, वाशाने इथून मागे बी तुमच्या कान फडाला रिवायला लावलेले आहेत, वासावं जरा असला शाने तर, मला शांतता नाही करायची, बघणार आहेत आम्ही किती दिवस सहन होतोय, हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्त्याच्या हाताने मराठीवर हल्ले घडून आणतात, जवळ सहन नाड्याला येत आहे तवर कटतील मराठी सहन, अहो बा महाराष्ट्र बघतोय सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे आहेत, काय काय व्हायला लागले, प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात, बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील, आमचा नाविलाज आहे.